अभी ये जो पॉइंट है लास्ट वाला, ये पॉइंट नॉर्मल मीटर में नहीं रहता। अभी भैया वो मीटर का जो बटन है वो बंद करो बटन। हाँ, अभी देखो मीटर का बटन बंद हो गया तो मीटर भागना भी बंद हो गया। मुंबईत रिक्षाने प्रवास करताना एका ठिकाणी पोहोचण्यासाठी साधारण किती भाडं होतं याची कल्पना तुम्हाला असते, पण त्यापेक्षा जास्त पैसे मीटरमध्ये दाखवले गेलेत असा अनुभव तुम्हालाही कधी आलाय का? बरं, आता एखादा पक्का मुंबईकर असेल त्याला अशा मीटरचा घोटाळा पटकन लक्षात येतो, पण ज्यांना याचा अनुभव किंवा कल्पना नसते अशा प्रवाशांना रिक्षा चालक बरोबर हेरतात आणि आपल्या जाळ्या तोडतात। हा मीटर घोटाळा कसा होतो, प्रवाशांना कसं फसवलं जातं आणि असे घोटाळेबाज मीटर ओळखायचे कसे, त्याचं प्रात्यक्षिकच आपण पाहणार आहोत। अभी ये जो पॉइंट है लास्ट वाला, ये पॉइंट नॉर्मल मीटर में नहीं रहता, जो ब्लिंक होता हुआ आप देख रहे हैं सभी लोग, सिर्फ यही पॉइंट रहता है नॉर्मल मीटर में, ये वाला पॉइंट नहीं रहता। अभी भैया वो मीटर का जो बटन है वो बंद करो बटन। हाँ, अभी देखो मीटर का बटन बंद हो गया तो मीटर भागना भी बंद हो गया, और मीटर का एक ही पॉइंट जला है, वो सामने वाला जो पॉइंट है वो निकल गया है। अभी जब वो बटन चालू करेंगे तो फिर से मीटर भागना चालू हो जाएगा। देखिए अभी मीटर का लाइट आ गया वो बटन पॉइंट का, फिर देखो मीटर भाग रहा है। अभी भैया बटन बंद करो फिर से, ये देखो बंद हो गया, अभी ये भागेगा नहीं, अभी ये नॉर्मल से चलेगा। फिर से चालू करो भैया, देखो अभी ये मीटर भागना चालू हो गया, कैसे कितने कम टाइम में भागता है और लोगों के साथ ये फ्रॉड किया जाता है, इसलिए आप सभी लोग ये मीटर का पॉइंट देखिए, ये पॉइंट के जरिए आपको पता चलेगा कि वह रिक्शा में मीटर नॉर्मल मीटर है या फास्ट मीटर है। तर आपण जसं पाहिलं की रिक्षा चालकानं रिक्षाच्या हँडलजवळ एक बटण बसवून घेतलेलं असतं, ते चालू केलं की मीटरमध्ये स्क्रीनवर जिथं आकडे दाखवले जातात तिथं कोपऱ्यात एक छोटासा बिंदू ब्लिंक होताना दिसतो, त्यावेळी मीटरचे आकडे धावू लागतात आणि बटण बंद केलं की तो बिंदू दिसेनासा होतो, म्हणजे त्यावेळी मीटर योग्य रिडिंगप्रमाणे चालू लागतो। म्हणजे हवं तेव्हा हवं तसं मीटरमध्ये गडबड करण्याची सगळी सूत्रं रिक्षा चालकाच्या हातात असतात, त्यामुळे असा मीटर रिडिंगच्या शेवटी ब्लिंक होणारा बिंदू दिसला तर समजून जा गडबड आहे। अशा पद्धतीनं तुम्हाला रिक्षानं प्रवास करताना घोटाळेबाज मीटरही ओळखता येऊ शकतो आणि होणारी फसवणूकही टाळता येईल। जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि सतर्क रहा। आणि मुंबईशी निगडीत बातम्या आणि अपडेट्ससाठी लोकमतला फेसबुक आणि इन्स्टावरती फॉलो करा, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा।